महाराष्ट्रात आज लागलेला कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल काहीसा आश्चर्यकारक आहे। त्यात अनेक दिग्गजांचे गड कोसळले आहेत, तर काही नवोदितांनी आपली चमक दाखवली आहे। नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत माजी आमदार प्रताप ढाकणे यांचा पराभव झाला आहे। तिथे स्थानिक आमदार मोनिका राजळे यांनी मुसंडी मारत 18 पैकी 17 जागा पटकावल्यात। यापूर्वी पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत ढाकणे यांची एक हाती सत्ता होती, मात्र राजळे यांनी ती मोडीत काढत बाजार समिती हिसकावली आहे। राजळे यांच्या अधिनात शेतकरी मंडळाने 18 पैकी 17 जागा जिंकल्या, तर ढाकणे यांच्या जगदंबा मंडळाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले। राजळे यांनी मागच्या काही महिन्यांपासून या निवडणुकीसाठी जोर लावला होता, तर ढाकणे यांनी नवीन चेहऱ्यांना दिलेली संधी मतदारांनी नाकारल्याची चर्चा होतीये। तुर्तास इतकेच। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।